पोस्ट ऑफिस उगड़े। ए किरण्या, अरे आटप की लवकर लवकर, का राखेल वाटायला की सोनं? गावच्या लोकांसाठी राखेल म्हणजे सोनंच असते बाबा। तुझं काय रे मधी बेन आहे, तिकडे माग, तुझा नंबर आल्यावर राखेल मिळेल तुला, चल तिकडे। म्हणजे असं कसं, मी काय माग ताटकळत मरायचं काय? मग काळजीच करू नको, राखेल हाईच माझ्या हातात, फक्त लाकडं आणायला लागतेली, ती तुझी पुढे पिटवून तुझी। तुम्ही काय दात काढायला, आणि तू कोण माझ्या मुळावर आलं? मग राखेल दे, दरवेळेस झालंय बरं का तुझं, एवढे वेळेस दी तुई पुन्हा नंबर मध्ये यायचं। आटप लवकर, मला जनरेटर चालू करायचंय। झालं वाज झालं, चला हे काय, अरे दोनच लिटर। मग हे बाय किरण, आता परमिट प्रमाणे जास्त दिलं पाहिजे तू। हे बघ सगळ्यात मी तेवढंच देतो, कळलं का? म्हणजे असं का करतोस? काय मुजी, राखेल येतानाच कमी आलेलं आहे, कळलं का? सगळी ऍडजस्ट करते, तुला मी करायला लागेल। राखेल कमी आलंय होय, काय राखेल कमी जास्त आलेलं नाहीये, तुला काय आजच ओळखतो काय मी? साठा करून ठेवायचा माग, आणि टंचाईच्या काळात जास्त भावानी ऐकायचं, लय नंबरी असल्या का तू? राखेल ना डोक्यात माकडा कसलं वाटतोय रे तुला, असं धंदा करतो का मी? एवढा जर संशय असेल ना, चल माग येऊन बघ केवढा साठा केलाय ती। फक्त राखेल नको घाऊ दे, नाही बेने तुला तिथंच पेटावं लागणार बघ। मग यायला तुझे मला येळ नाही तुझ्या तोंडाला लागायला, मला काम आहेत पोस्टात, आणि हे बघ याचे पैसे ना उद्या पुण्याहून आल्यावर देणार आहेत, ते राक्षस साहेब म्हणलेत। हा काय साहेब, नाही पैसे दे आधी, उद्या। पापड चांगले गोल होत आहेत ना, आणि मंदा वहिनींचा स्पीड पण चांगला लागलाय। आम्ही लागणारच, बाप्पा बरे होऊन घरी आलेत ना, त्यांचं टेन्शन हलकं झालं म्हणून हात जोरात चालायला लागलाय। काय वहिनी? अगदी बरोबर बरं का तुमचं, बाप्पा घरी आले म्हणून मला आता टेन्शनच नाही राहिलं। नव्हते ना तो घोडको सांगे खायला उठतो, एक जागा पापडाचा बिझनेस चांगला चालला ना, सगळ्यांचं टेन्शन हलक होईल बघा। अरे खरंच आहे, आपल्या नवऱ्यांना पण कळेल की आपण आपल्या पायावर उभं राहू शकतो ते, नाहीतर काही मागायला गेलं की आपली नकारगंडा असतेच माग। अगं पुरुषांचं असंच असतं, आपणच जरा वरचढपणा दाखवायला पाहिजे। माझं बघा वागडोळे माझ्या शब्दाबाहेर काय झाली, एकदा शब्दाबाहेर जायची हिंमत केली होती, दोन दिवस घराच्या बाहेर झोपवलं होतं, तेव्हा कुठं वटणीवर आले, आता उठ म्हटलं की उठ, बस म्हटलं की बस, हे सगळं ऐकतात ते माझं। बापरे, नाही पण नवऱ्यांना मुठीत ठेवणं ती पण एक वेगळी कला असते, सगळ्यांना जमतच असं नाही। खरंय, तुम्ही सांगताय वहिनी, साहेब तुम्हाला घाबरतात हे अख्ख्या गावाला माहित आहे। नाही पण मी काही त्यांना असं घाबरवत वगैरे नाही, त्यांचे तेच घाबरतात, मला उगाच बदनाम करून ठेवले। आता बदनामीचे दिवस गेले, नाव कमवायचे दिवस आले। कसं चाललंय काम? लय भारी चाललंय, मेणबत्त्या घ्या। या कशाला? कशाला म्हणजे पिशव्या चिटकवणार कशाने, आपला व्यवसाय चांगला चालला की मग मशीन घेऊ ना आपण। आणि हा वजन काढा। वजन करून टाकले पापड म्हणजे व्यवस्थित बसतात, आणि अजून एक खुशखबरी आहे, बारगावचे खुशखुशीत पापड विकण्याचं लायसन आपल्याला मिळणार आहे। मी बोललोय वर। अरे वा, आता आपले पापड आपल्या गावातल्या दुकानदारांपर्यंत पोहोचले पाहिजे, नंतर जवळच्या सगळ्या गावांच्या दुकानदारांपर्यंत पोहोचले पाहिजेत, पापडाचा बिझनेस वाढणार, लोकांना पापड आवडले की माउथ पब्लिसिटी होईल, आपण हजारात खेळणार, आणि मग आपण एक छोटीशी जाहिरात वर्तमानपत्रात टाकू तुमच्या फोटो सहित, मग हळूहळू बिझनेस वाढणार, मग लाखोत। आणि एकदा लाखोत खेळायला लागलो की आपण एक छोटी ऍडव्हर्टाईज बनवू आणि दूरदर्शनवर टाकून देऊ, पारगावचे खुशखुशीत पापड, गाड्या येणार सगळ्यांकडे, आणि त्या गाडीतून तुम्ही रस्त्यावरनं चालले की लोक म्हणणार ते बघा पापडवाले बाया, ते बघा पापडवाले बाया, अगं बाई पापडवाले बाया, सुख येणार घरात, दुःख जाणार बाहेर, लाटा लाटा पापड, लाटा लाटा पापड। पोस्टाची गोष्ट, रिटायर्ड व्हायच्या आधी तरी जमेल ना तुम्हाला? हो हो थांबा साहेब, काय ना थोडासा वेळ लागतो, नवीन येतो कॉम्प्युटर्स, पण एकदा याच्यात आम्ही सगळा रेकॉर्ड असा टाकला ना की तो कायमस्वरूपी होऊन जाणार, मग तर कधी या तुम्ही, 20 वर्षाने आलात तरी रेकॉर्ड तिकडेच, तुम्ही आमचं नाव काढाल, काय नाव माझं? गुलसकर ना। ठेवा, असं करता तुम्ही, नावं ठेवायला बरी येतात तुम्हाला, पण नाव लक्षात ठेवायला येत नाहीत, निरगुडकर नाव आहे, निरगुडकर। हा काय साहेब, काम करताय? हा नाही रमी खेळतोय, दोघे यायला पण वेळ होता, काय चाललंय, काम करतोय दिसतंय ना तुम्हाला, बोल ना, तू बोल ना, काय काय ते जावेद नाहीये, थांब
नाही म्हणजे तुमच्या स्कूटरची जर चावी मिळाली असती तर पोस्टातले पार्सल आणायला तुमची मदत झाली असती जरा. हो देतो ना देतो ना. त्या एचओच्या शिंदे साहेबांनी पोस्टातर्फे मला स्कूटर बक्षीस म्हणूनच दिलेली आहे. साहेब अहो कधी सांगितलं नाही तुम्ही पण हे गेला वाट. तुमच्या बुद्धिमत्तेसमोर माझा उपहास सगळा वाया गेला. कुणाची आहे ती स्कूटर मला सांगा. माझी आहे की नाही मला गावडे माझी आहे की नाही. खासगी मालमत्ता आहे माझी ती. मग सारखी सारखी पोस्टासाठी कशी वापरता. ती जर बक्षीस म्हणून मला दिली असती ना पोस्टाने तर वापरली असती तर गोष्ट वेगळी होती. माझी स्कूटर तुम्हाला काही मिळणार नाही. नाही रंजना मला खूप ओरडलेली आवडली. खूप घरातला समजून वादविवाद झाले त्याच्यावर. नाही मी नाही देऊ शकत. आणि तुम्हाला यावर काही मदत हवी असेल तर तुम्ही गुळेसकरांकडे जा. ते तुम्हाला करतील मदत. जा 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 जा. काय झाले नाही कसं आहे माहितीये का गुलेसकरांचा आमचा तसा जमत नाही ना. तुम्ही कसं एकदम साधं बोलत आपली आहात म्हणून हक्काने मागितलं ना. नाही नाही तरी सुद्धा मी दरवेळेच आहे तुमचं आहे. तुम्ही चांगलं चांगलं बोलता माझ्याबद्दल आणि मग मी पटकन देऊन टाकतो. मी नाही देणार तुम्हाला. ऐका ना साहेब मी काय म्हणतो डब्यात जवला आणि तांदळाची भाकर. मग काय आता समज मी पार्सल आणायला गेलो म्हणजे तुम्ही गाडीची चावी दिलीत तर मी पार्सल आणायला गेलो काय गेलो पुढे काय तर मला यायला उशीर होईल ना. मग तो डबा आहे ना तो तुम्ही खा. नाही मस्त आहे. जवळ्यासाठी मी कधीच हे असं करणार नाही. जवळा आणि भाकरीसाठी हे चुकीच आहे करणार. जवळा भाकरी कुणी कुणी केली कुणी माझ्या आईने चांगली केली असणार. तुमची आई आई खूप चांगले करते. ठीक आहे पण एकदाच फक्त हे शेवटचं शेवटचं आता एकदाच हा शेवटचं सांगतात सर. त्याच्यानंतर गाडी आपण अजिबात मागायची नाही. असं कसं मागणार त्यांची खाजगी मालमत्ता आहे. पोस्टासाठी कसं. आणि हे पण मी जवळ्यासाठी नाही करत आहे. जवळ्यासाठी नाही मला त्याचं काही मोह नाही आहे. मी पोस्टासाठी करतो आहे कळलं. हे कुठे जवळचा डबा कुठे. जवळचा डबा ना त्या माझ्या टेबलवर आहे. हा चालेल आठवणीने घ्या तुम्ही. हो हो पण असं होणार नाही ना की तुम्ही पटकन आलात आणि मी आता लवकर आलो आता डबा मी खातो असं नाही ना करणार. आपला शब्द म्हणजे शब्द. हा लवकर आलात तरी डबा मीच खाणार. देत आहे ना आलोच येतो लगेच पळत जातो जोरात येतो. आपलं खाण्यावर असं काही हे नसतं म्हणजे नसलं तरी चालतं. आपल्याला पोस्टासाठी आपण हे करतो. हो आठवा लवकर. गाडी कोणाची आणि फिरतय कोण. येऊ दे ना घरी. नाही यांच्याकडनं चावी काढून घेतली ना तर नावाची रंजना नाही मी. काय म्हणता मालक. कसं काय जबरदस्त एकदम. काय म्हणता तुमचं कसं काय. हा जो चाललंय बाबा हळूहळू आता गाडी येते रुळावर. लगा लगा रुळावर येते गाडी म्हणल्यावर चांगलं जाईल. इकडं कसं काय वाट चुकला एवढी. असं चालतो असं होय. चांगलाय चांगलाय. पापड आहेत का. पापड पापड होय. हायत हायत पापड आहेत. कोणत्या कंपनीचे. आपल्याकडे बघा सरोज कंपनीचं पापड आहे आणि एक ती नॉर्मल मध्ये आहे त्याच्यावर काय लेवल बिवल नसतो काय. दोघांपैकी रिपोर्ट करत चांगलाय. ऐका लगा आता दोन्ही घेऊन जाऊ अगी एक नंबर जायच. तुम्हीच खावा सांगा रिपोर्ट. तुम्ही काय बाबा मुंबईची माणसं. तुम्ही पापड खाल्ल्यावर लगे तुमच्या जीवावर चव कळणारच की तुम्हाला. खायला नको येत असंच विचारलंय. खायला नको असंच विचारतोय. मला वाटलं घरच घ्यायला आलाय का काय. नाही काय पापडाची स्कीम आणली काही नवीन बाजारात. हा डबल काय होणार याच्यात पापड. जाऊ कमी. तुम्ही क्या चाल लागले. काय लागा. नाही स्कीम नाही आणली. मग नवीन पापड घेऊन आलोय. बाजारात नवीन पापड आले. पारगावचे खुशखुशीत पापड. पारगावचे पापड. यायला लगा मला कसं माहित नाही. लगा 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 पॅकेजिंग तर लगा जोरदार केलंय की तुम्ही. हा वा 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 थँक्यू. कोण तुम्ही बनवली होय. नाही माझ्या सुपरविजन खाली आपल्या इथल्या बायकांनी बनवली. काय सांगताय. लगा एक नंबर काम आहे की. पण मग माझ्याकडनं काय अपेक्षा आहे तुमची. आता बुद्धी असं बोलला तुम्ही. म्हणजे काय तुम्ही की नाही ते पापड की नाही तुमच्या दुकानात की नाही विकायला द्यावा. म्हणजे कसा आमचा धंदा वाढल आणि लोकल लोकांना रोजगार पण मिळेल. तुम्ही का नाही लईच भारी बोलताय का नाही. म्हणजे ऐकायला एकदम भारीच वाटतय का नाही. पण हिशोबाचं काय सोपय ना. काय
अर्धे पैसे आता द्या आणि नंतर पापड विकल्यानंतर द्या ना। असलं चालणार नाही बाबा। हे बघा एक तरी नवीन कंपनीचं काहीतरी घेऊन आलाय तुम्ही। तसलं नाही हे बघा मी ठेवून मागणार पाहिजे तर 2 दिवस आणि जर विकली गेली तरच पैसे मिळतील। चालतंय की तुमचं माझं राहिलं 25%। तसलं नका सांगू मला। 25 नाही 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 तसलं जमणारच नाही ना। विकले गेले तर पैसे देणार। तुम्हाला चालत असेल तर ठेवा नाही तर घेऊन जावा आणि चपटी बरोबर तळून खावा। नाही नाही म्हणजे हे बघा आधीच सांगून ठेवते दुकानात ऊन राहती जर का 2-4 पाकिट कुरतडली वाया गेलं पापड तर भरून मिळणार नाहीत। अहो तुम्ही लक्ष ठेवा ना उंदराव। नाही नाही लोकांकडे हो म्हणजे कुणाला काय पाहिजे काय नाही तुम्ही विचारा ना स्वतःहून पापड पाहिजे का पापड पाहिजे का। तुम्ही माझ्यासारखा नवीन बिझनेस मनला दाबायला लागले म्हणजे काय असलं नाही करत आपण स्वतःची कंपनी असतं सारखं विकत बघा। हा म्हणजे काय होईल इतरांना मी जेवढे 10% कमिशन देतो त्यापेक्षा 10% तुम्हाला जास्त देईन 20% घ्या। काय सांगताय हा खरं का। हा बर मग ठेवा बघणार मी इकून म्हणजे गेलं तर पैशाचं बघू पुढं मग। चालते की चालते की आता घ्या एवढी पाहतो बजाल स्वतः असत सारखं विका आपलं लेकरू आहे समजा आपलंय लेकरू तसं विका म्हणजे आपल्याच लोकांना फायदा आहे। बर बर बघू बघू येतो आम्ही। हो या या 2 दिवसांनी पैसे घ्यायला येतो। ठीक आहे बघू गेल्यावर बघू। इला माणूस लय फुडता आहे बरं का जरा पापड एक नंबर आहे ती बरं का सोपत काय पॅकेजिंग आहे वा वा। काय रे मला भाऊजींचं टेन्शन यायला लागलंय त्यांनी यावेळी जर काय गोंधळ घातला ना लय महागात पडा लागलं। शुभ बोल की जरा एकदा माणसाने चूक केली म्हणजे सतत त्याला पाण्यातच बघायला पाहिजे असं काय नाही। जग्या एक वाईट गोष्ट म्हणजे आयुष्याचा अंत नाही रे। तुझं बरोबर आहे ग मग घ्या वाटत रे काय गोंधळ घातला ना अंगाशील घातल्या हे बघ मला की त्यांच्यावर संशय नाही त्यांचं चांगलंच होऊ दे भलंच होऊ दे आता जर काय चूक झाली ना लय वांगावं लागलं काळजी कुठे बोलतोय त्यांच्या कळतय रे। हे बघ आता ते पापडाचे पैसे घेऊन आले ना मग तुझा विश्वास बसेल। हा पैसाच सगळं नसतंय ताईडे इतर गोष्टी पण असते माहितीये मला त्यांच्या वतीनं मी तुला सांग आपलं सगळं चांगलं होणार आपण जिंकणार बघ। काय चांगलं होणार कोण जिंकणार इंडियाच्या मॅचेस सुरू झाल्या काय। इंडियाच्या नाही आपल्या पापडाच्या बिझनेस बद्दल सांगत होते। पापडाचा बिझनेस बघा आता डायरेक्ट पेपर मध्ये नाव येणार आपलं मेवणे तुम्ही त्या राक्षसाचा पेपर वाचायला घ्या उद्या वाचन। बापरे एवढं बोलताय म्हणजे पापड आवडले सगळ्यांना। आवडलं काय ठेवून घेतले ठेवून बोलले होते ना पैसे किती मिळाले। पैसे नाही मिळाले बोलत होत ना पैसे नाही मिळाले पापड दिले ना मग पैसे नाही मिळाले। आता झाले नी टेस्टिंग झाली ठेवून घेतले एकदा पाकिट विकली की मग पैसे देणारच असं फुकट कोण देतो। फुकट नाही माझी बाय त्याला क्रेडिट म्हणते बिझनेस स्ट्रॅटेजी। आता उधारीवर जायचं मोठमोठ्या कंपन्या 10-10 वर्ष तोट्यात गेल्यानंतर त्यांना फायदा झालाय तर त्यांचे नखरे सहन करू आपण पण एकदा का आपलं मार्केटमध्ये नाव झालं की मला आपले पत्ते बाहेर काढायचे। मला तर टेन्शनच येते तुमच्या या पद्धतीचं आणि तुझ्यापेक्षा जास्त टेन्शन मला येते आमच्या साहेब लोकांच्या बायका माझ्यावर भरोसा ठेवून यांच्या बिझनेसमध्ये उतरलं उद्या बिझनेस बुडला दबघायला आला तर मग मी जातच नाही कोस्टात भाऊजींना घेतो आणि डायरेक्ट तिकडे पोलीस स्टेशनात जातो मग मी भाऊजी आणि तो शेरके तिकडे बसून तिघं पण आहे का नाही त्या पोस्टाच्या पोस्टाच्या काय म्हणते त्या जेलीच्या गजा मोजत बसते शेरगील वरून तुम्ही आहिरावांना ओळखू नका आहिराव म्हणजे आहिराव आहे संजय आहिराव बघा यश कसं पळत येत ते बघा। मला तर वाटतं यावेळी बी तुम्ही काहीतरी गोंधळ घालणार आहे बघा लय विचार करू नका आता हा विषय सोडा आणि मला जेवायला वाढा। काय आता पापडा बरोबर खाऊ काय भाजी देखी मग करा सर थांबा थांबा सगळे थांबा का आमच्या शाळेत आम्हाला शिकवलेलं आहे की वदनी कवळ घेता नावाचा श्लोक आहे तो जेवणाच्या आधी घ्यायचा
मी घेणार घेणार म्हणून घेतलाच नाही ते दिवसापासून. आज घेऊ का? मन ना मग कमून वाट पाहू लागला आता. एवढे दिवस पाठ नव्हता होत म्हणून बोलला नाही बोलला. गप्पस्ती का तू? गप्पस्तू का? तुझ्या पुतुसतो भांडण करू नका. आता काय हात जोडायचे का आणि श्लोक म्हणतानी? हा चला जोडा मन रे ना घ्या. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. पुढे विसरला का? फॉप्स्या नुसता ढोल्या. एक श्लोक तुला पाठ होईना वे रे. अरे नीट म्हणायचं असत मन. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. जय जय रघुवीर समर्थ. मग वा वा जमतय. बघितलं का मोरक तोडक होईना पण जमतय ना. शेवटी कीर्तन करायचं घरा नाही. जमतय आपसो जमतय जमतय. चांगला दान का हानला पण नाही घेणे. अरे पापड नवीन दिसाय लागले. हा खाऊन पण कसे लागतात? तू आणलेस? मीच आणले. बघू म्हणजे पहिल्यांदा तुझी चॉईस बरोबर निघाली. आता पार गावात फेमस होणार आहे ते. चवी चांगली आहे त्याची. वा वा. अरे तुम्ही सगळे पापड खायला लागला मस्त वाटा का मला? मला द्या ना पापड. मी काय तुमचं घोड मारलेले बाप्पा तसं नसतं ते. हो पापड पचायला 72 तास लागतात. पचायला अवघड असतात म्हणून तुम्हाला दिले नाही. बाकी काही विषय नाही. ठीक तुम्ही खा सगळ्या मस्त खा. मी तुमच्याकडे बघून आनंद व्यक्त करतो. म्हाताऱ्याला खायचा असतो पापड फिपड चांगलं चुंगला चुटुक चारा. रंजू अगं ये ना ग लवकर नाश्ता घेऊन. अगं उशीर होतोय मला ऑफिसला जायला. हो आले थांबा जरा. खरं तर यायची गरजच नाही नाश्ता घेऊन. तो नाश्ता कोण खाणार म्हणा पण खावा लागतो आता. रंजू हो आले किती काही तुम्हाला. अगं नाश्ता कुठे? नाश्ताच आहे. अगं नाश्ता नाही हा पापड आहे पापड. आम्ही तर बघा कसा आहे तो. रंजू कालपासून मी हेच खातोय. काल संध्याकाळी तुम्हाला 4 पापड खायला घातलेस. रात्री जेवणात तर 12 पापड खायला घातलेस. अगं मी कालपासून फक्त पापडावरच जगतोय. अहो हे साधे सुधे पापड नाहीयेत. हे अत्यंत घरगुती आणि पौष्टिक असे पापड आहेत. खर तर हे पापड ना प्रत्येक घरामध्ये दिवसातलं ना किमान 5-5 वेळा तरी खाल्ले गेले पाहिजे. खाऊ बघा. खूपच कौतुक करतेस पापडांचं. तुझ्या माहेरून आलेत की काय पापड? गप्प बसा. मी काय फक्त माझ्या माहेरच्या गोष्टींचं कौतुक करते का? मला ज्या गोष्टी आवडतात त्याचं मी कौतुक करते. मला हे पापड खूप आवडलं. तुम्ही पण का ना? मला पण आवडलेत ना. मी कुठे नाही म्हणतोय. खरंच चांगले आहेत. चांगले आहेत ना? हो खूप चांगले. म्हणजे हे पापडवाले त्यांचा बिझनेस खूप छान होईल ना? हा होईल. पण आपल्याला काय त्यांचं ना? म्हणजे आपल्याला काय त्याच? बर आपला भाई कुठे? पापड पराग कुठे? पराग आहे तो लायब्ररीत गेलाय अभ्यासाला. लायब्ररीत गेलाय तो? अभ्यासालाच गेलाय ना की वेगळं काहीतरी करायला गेलाय? नाही हो आता लागलाय तो अभ्यासाला. याच्या पुढचे पेपर त्याचे चांगले जातील माझा विश्वास आहे. आणि आपला मुलगा आहे तो. आपले संस्कार आहेत त्याच्यावर. आणि चुका झाल्या तर आहोत ना आपण सुधारायला. पण त्या चुका निरागस हव्यात ना रंजना. असू दे आता तो लागलाय अभ्यासाला. तुम्ही नक्क सारखं त्याला बोलू. काय फायदा आता? वराती मागून घोडा येते. पश्चाता बुद्धी येतो. सगळं झाल्यावर आता अक्कल आली आहे त्याला. माझा विश्वास आहे माझ्या लेकावर. माझा तुमच्यावर विश्वास नाही. मी काय केलं आता? काय केलं म्हणजे मी गाडी बद्दल बोलतीये. द्या तुम्ही आता दुसऱ्यांच्या हातात गाडी. मग ना गाठ माझ्याशी आहे. नाही मी ना स्वतःच्या हाताने ती गाडी विकते की नाही बघाच तुम्ही. नाही देणार रंजू आता. सॉरी म्हटलं ना. मी काय करू मला कळत नाही. सगळे येतात माझ्याकडे आणि 4 चौघात मग असं पटकन गाडी मागतात. मी नाही नाही म्हणू शकत. आता म्हणेन म्हणजे मी नाही नाही म्हणावंच लागेल. नाहीतर मग गाठ माझ्याशी. अरे संपू आहे. हो मी हे करतो म्हणजे गेल्यानंतर. पोस्टाची गोष्ट. नाही निरगुडकर काय तुम्ही काय निघालात? नाही तुम्ही थोडं विचारात दिसताय. मी नंतर येतो पाहिजे. नाही नाही ते कायमच आहे. फार टेन्शन घेऊ नका. असू द्या असू द्या. थँक्यू. बरं ह्याच्याबद्दल सॉरी. हा ते काय सवय लागलेली आहे ना.
आता तुम्ही केबिन मध्ये आलात म्हणजे काहीतरी काम काढलं असेल. काय काम आहे? हो काम आहे. बोला ना काय काम. काय बसू का? पुन्हा लाईट गेली तर कॉम्प्युटर्स बंद झाले. आता पुन्हा राखायला बोलवायला लागणार बॅटरी घेऊन. तुम्हाला सांगतो निरगुडकर, हे कॉम्प्युटर म्हणजे पांढरा हत्ती झालाय नुसता. तुम्ही एक काम करा, निकमन गावडेला सांगा ते राखायला घ्या बोलून. नाही नाही मी नाही, तुम्ही सांगा निकम आणि गावडेला तुम्ही सांगा, मी नाही सांगा. आता तुमचं काय बिन असलं त्यांच्या बरोबर? माझं काही असं बिन असलेलं नाही. कधी त्यांना सांगितलं ना बाहेरची कामं करून या. माझी स्कूटर घेऊन जातात हो ते, माझी खासगी आहे ना स्कूटर ती. बरं जातात ते एक एक तासांनी येतात. काय करायचं मी रंजना ओरडते माहितीये. एवढंच आहे ना, मला वाटलं उगे जास्तीच काय. त्यांना सांगायचं की रंजना वहिनी शक्यतो ज्या रस्त्याला असतात त्या रस्त्याने गाडीच नेऊ नका म्हणायचं. विषय संपला. हा काय उपाय आहे तुमचा गुळसकर, मला हेच कळत नाही. नाही नाही आता तुम्ही संगणक प्रमुख आहात म्हणजे एवढं तर आता निस्तरावं लागेल ना तुम्हाला. कुठून ही संगणक प्रमुख नावाची पदवी स्वीकारली आहे असं झालंय मला. असं नसतं निरगुडकर, आता पळता येत नसतं. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नसतो, लक्षात ठेवा. देव पण जाऊ दे, रॉकेल पण येत नाही. रॉकेल येत नाही? फिरण्याकडनं आणायचं. त्याने सांगितलं तो म्हणतो रॉकेलच नाहीये, परमिट पेक्षा कमी मिळत हल्ली रॉकेल. पोस्ट मास्तर म्हणून सत्व परीक्षा चाललेली आहे माझी निर्गुडकर. अगदी विचार करावा लागेल काहीतरी. विचार करावा. गुळसकर गाणी काय म्हणताय तुम्ही? काय ते सांगा मला, काम खोळवली. नाही मी विचार करतोय, काहीतरी विचार करावा लागेल आता पोस्ट मास्तर म्हणल्यावर. आणि गाणं यासाठी म्हणायचं की ताण हलका होतो विषयातला. पण ताण नुसता विचार करायचा. हा काय सगळ्यांनी थोडं थोडं रॉकेल आणायचं घर. प्रत्येकाला कशाला नुकसान असं? नुकसानाचा काही विषय नाही. कसं आहे रॉकेल आपापलं घेऊन यायचं, तात्पुरतं वापरायचं. किरण्याकडं जेव्हा लॉट येईल रॉकेलचा त्यावेळी आपण जेवढं घरनं आणलं होतं तेवढं वापस घरी न्यायचं. आणखी काय? बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण प्रत्येकाला हे मान्य होईल का? तसं मान्य करून घ्यावं लागेल. होईल का हा प्रश्नच नाहीये. शेवटी पोस्ट आहे तर आपण आहे. जास्त ताण घ्यायचा नाही, लक्षात ठेवा निरगुडकर. हे करायचं म्हणजे करायचं ठरलं. सगळ्यांना सांगा घरनं रॉकेल घेऊन या. मला राख्या. काय बॅटरी व्यवस्थित ठेवलीस ना? तू परलास तरी चालेल, पण बॅटरी नाही परली पाहिजे. जाम महत्वाची बॅटरी आहे ती. अरे पारखी बॅटरी आणायला पाहिजे मी. काय ना तुझ्या डोक्यासाठी. अरे फास्ट चालव. ए सुरू झालं बाबा, चालू झालं जनरेटर. चल मला चार चहा पाच. चहा पाच तो पहिला तू पेमेंट बघ माझं. चल देता ये. हा साहेब. काय म्हणताय? मी तेच बोलतोय, जनरेटर सुरू झाला. हो दिसतंय ते लाईट आले ते दिसतंय साहेब. याचे पैसे? याचे पैसे हो देणार. किती? खूप आहे ते, खूप आहे ते. अहो साहेब बोलू तर द्या त्याला पहिला. किती? तीस. तीस रुपये? नाही नाही हे खूप जास्त आहे. बघितलं बोललो होतो मी, म्हणून मी पोस्टाची कामं करत नाही. गावडे 30 रुपये खूप आहेत. आपली माणसं म्हणून काम आपण द्यायची आणि 30 रुपये काय? काय सर रडताय तुम्ही 30 रुपयासाठी? देतो देतो. बघ एखादी जास्त नाणे गेली. हा मिळाले बरोबर. चल चहा पाचतो. चल. अरे पैसे मी दिले, चहा त्याला पाचतो. लोक पोस्ट 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 पोस्टाची गोष्ट. पोस्ट 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 पोस्टाची गोष्ट. हसायचं मस्त, रमायचं जास्त, बोलायचं नुसत. मी अर्धी बाटली दिली. मी अख्खी बाटली दिलं होतं तर माझं परत करा, नाही तर आमचं हे गंमत करतील. माझी अर्धी बाटली. माझी पण अर्धी. एक मिनिट मिनिट. सगळ्यांनी जर आपापलं रॉकेल परत मागितलं तर मग आता जनरेटर मध्ये काय टाकायचं? हो ना तेच म्हणतोय मी पण. अरे हाव ना मला घेऊन जाय नको वाटूस. हा काय पण.
अरे गेली ना, बघितलं ना तुम्हाला सांगतो, लाईटच्या खांबावर मुंजा बसलाय, तो बटन दाबतो म्हणून तर लाईट सारखी येतिनी जाते. वाघडोळे काय बोलताय तुम्ही, खोट वाटत काय तुम्हाला, याला समजू नको काय जमा दिलं. एक मिनिट हसता वाय गाय लाईट आऊ दे. अरे बघा अरे आले करस हे आता कसे गेले हो आता आता काय तुमचा विश्वास नाही ना म्हणून लाईट गेली नाही काय जमा दिलं. काय करायचं या माणसाचं गंमत करतो ना. म्हणजे काय इथं दोन हात आहे ती, दोन हातानं होणार तेवढंच करणार, कळलं का? लय मोठा शानपणा करू नकोस. दे आधी अरे हे काय काय डोळे फुटल्याच का तुझ, वाचा येत नाही तुला. हा राखेल संपलंय म्हणजे मी आल्यावरच राखेल संपलंय. हो संपलं पारखाक झालं राखेल. तुला काय करायची त्याची, असं काय करतो लेका? नाही तू ना लय माजलास, तुझी वर तक्रार केली पाहिजे, त्याशिवाय अक्कल येणार नाही तुम्हाला. येणे जातोस का, सरकारी कर्मचारी आहेस म्हणून, नाही तर हिथं आडवा गेला असता तुला. आता लय मापत पाप करू नको, नरकात जाशील. यायला नरकट मिरच कुमी तोंडात माकडा म्हणते. आले आले दे डाबा पटकन. हा हे घ्या. मी बाटली भर रॉकेल पोस्टा साठी घेऊन चाललो, तुला एका बाटलीच्या बदल्यात दीड बाटली देतो, काळजी करू नकोस. अहो पण आता लोड शेडिंग चालू आहे, लाईट जातात सारखे सारखे, आणि नागेला अभ्यास करायचा असतो ना. हे बघ नागेला सांग दोन दिवस कळ काढ म्हणाव, दिवसाचा अभ्यास उरकीत जा म्हणाव, आणि असं कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास करून काय दिवे लावणार आहे तो. चल ये तुम्ही. रहायचं सुस्त खलायचं नसत, नशिबावर भिस्त कशाला कष्ट. आता नुसतं माना हलवून उसासे सोडून काही होणार आहे का गुळसकर? हे आता अति व्हायला लागलेलं आहे, डोक्यावरून पाणी जायला लागलेलं आहे. पोस्ट मास्टर म्हणून तुम्ही काहीतरी जबाबदारी घेणार आहात का, काहीतरी ठोस उपाययोजना यावर काढणार आहात का? काय बोललंय का, बोलण्याचं पिल्लू आहे तुमचं. ठोस या शब्दाचा मला अर्थ जरा समजून सांगाल का? आता काय घरी रॉकेल बनवू का मी माझ्या हाताने? आता मी संगणक विभाग प्रमुख म्हणून तुमच्यावर जबाबदारी असताना तुम्हाला मदत करतोय, केवळ आपुलकी म्हणून करतोय की नाही, माझा काही संबंध नसताना करतोय. बरोबर आहे, पण एक पोस्ट मास्टर आहात ना तुम्ही, म्हणून तर काहीतरी करा. तरी सुद्धा संगणक विभाग प्रमुख म्हणून तुमचीच जबाबदारी पडते ती. या कम्प्युटर्स कुठून आले आयुष्यात हेच कळत नाहीये मला, म्हणजे वेळ वाचवण्याच्या ऐवजी हे अजून काम कठीणच करत चाललेले आहे. काय तुम्ही आताच्या आता तुमच्या ना वरिष्ठांना फोन करा आणि त्यांच्या कानावर हे सगळं झालं प्लीज करा आताच्या. नाही खरंच आहे, कॉम्प्युटर म्हणजे घरचं झालं थोडं व्यायानी धाडलं घोडा अशी अवस्था आहे, आणि आज सोक्ष मोक्ष लावूनच टाकतो. तुम्हाला काय वाटलं म्हणजे माझं डोकं सटकलं की मी पाहत नसतो निरगुडकर, माझं एकदा हे झालं ना. हॅलो हॅलो हा नमस्कार, मी पारगाव पोस्ट ऑफिस प्रमुख दिनकर त्र्यंबक गुळसकर बोलतोय. गावस्कर म्हणजे गुळसकर पारगावचे, बोला बोला. हो शिंदे साहेब, एक कळकळीची विनंती आपल्याला करायची होती म्हणून हा फोन करतोय. आम्हाला बाटली भर रॉकेल मिळेल का? रॉकेल कशासाठी? सगळे कॉम्प्युटर जाळायचे आम्हाला एकत्र ठेवून. गुळसकर काय काय बोलताय, मस्करी करता काय माझी? मस्करी नाही म्हणजे या कॉम्प्युटरमुळे आमच्या डोक्याला इतका ताप झालेला आहे.
नमस्कार शिंदे साहेब. हा मी संगणक प्रमुख बोलतोय पारगाव. काय बसून बोला ना, उभा राहून काय. नमस्कार शिंदे साहेब, मी पारगाव पोस्ट ऑफिस संगणक प्रमुख बोलतोय निरगुडकर. हा अभी ते लाईट जात आहेत सारखे, काय कसं काम करायचं मला सांगा. लाईट जातात त्यामुळे कॉम्प्युटर्स बंद होत आहेत, कामं सेव्ह करू शकत नाही होत आम्ही. कामं कशी करायची आम्हाला ते सांगा ना तुम्ही. अरे पण जनरेटर दिलाय ना तुम्हाला त्यासाठी. अहो पण त्यासाठी रॉकेल लागतं, रॉकेलचं शॉर्टेज आहे ना. आम्ही काय करायचं सांगा बघू. इथे एक माणूस. एक वर शिंदे साहेब, मी रॉकेलचं मॅनेज करू शकतो पोस्ट विभाग प्रमुख म्हणून. हो मी मरमर करून रॉकेल कुठून आणू शकतो. पण ही बॅटरी सारखी जाती, त्याचं काय करायचं, त्या राक्याला किती वेळा बनवायचं. कोण राक्या. त्याची उधारी वाढत चाललेली आहे साहेब, समजून घ्या तुम्ही. राक्याला बोलवायलाही काही हरकत नाहीये, कळलं का. पण राक्याला बोलवायला सांगितलं ना की गावडे आणि निकम आहेत ना, ते माझे स्कूटर घेऊन जातात हो, आणि सगळं पेट्रोल संपून येतात. एक एक तास येतच नाहीत ते. रंजना भाऊ ओरडते मला, रंजनेला काय उत्तर द्यायचं संध्याकाळी घरी गेल्यावर. माझ्या उत्तरच नसतं ना. हॅलो हाय 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 हो हाय हॅलो. ठेवला फोन त्यांनी. तुम्हाला काही कळतं का निरगुडकर, आता त्या रंजना वहिनीची गोष्ट काढायची काही गरज होती का. सारखं आपलं रंजना वहिनी रंजना भडत ते रंजना भडत. अरे पण त्यांना पण कळू दे ना, या कॉम्प्युटर्स मुळे आमच्या घरात कसे कलह सुरू झालेत नवरा बायको मध्ये ते. अहो आपल्या फोनचा विषय कौटुंबिक कलह होता का निरगुडकर. आपण कॉम्प्युटर विषयी बोलायला फोन केला होता ना, कौटुंबिक कलहाकडे कुठं गाडी नेऊन घेऊन गेला तुम्ही. या शिंदेला पण डोकं कमीच वाटायला लागलं. गावडे आणि हे दरवेळेला असे करतात माहिती. एक एक तास माझी स्कूटर. आता घेऊ का फोन. घ्या लवकर घ्या. ऐ ल ते शिंद्याने खटकन ठेवलं. मला ना हे आवडत नाही. फोन घ्या ना, वाचतोय तो. हॅलो नमस्कार, दिनकर त्र्यंबक गुळसकर पारगाव पोस्ट ऑफिस. आपण कोण बोलताय. शिंदे बोलतोय. झालात का शांत साहेब. आम्ही शांतच आहे. घोळ वाढवलाय तो कॉम्प्युटरने वाढवलेला आहे हे समजून घ्या. मी तुम्हाला मागच म्हणलं होतं कॉम्प्युटर घेऊन जा, आम्हाला त्याची गरज नाही. लाईट नसली तरी हाताने सटा सटा काम करतो आणि ग्राहकांना खुश ठेवतो. तुम्ही काय करताय. मी बोलतोय ना. हॅलो हा साहेब. बघा काळजी करू नका. हा मी बघतो काय. त्या जनरेटरच्या मेंटेनन्स साठी मी खर्च पाठवून देतो इकडून. तुमचा बॅटरीचा प्रॉब्लेम आहे ना, नवीन बॅटरी देतो पाठवून. हो पण आता नवीन बॅटरी पाठवायची तर त्याच्यामध्ये जरा वेळ जाणार. एवढं तुम्ही जरा सांभाळून घ्या. आणि विजेचा प्रॉब्लेमचं काय आहे. विजेचा प्रॉब्लेम सगळीकडेच आहे. तुम्हाला सांगतो आपल्या इथे एकदा एनरॉन आलं ना की मग राज्यामध्ये आपल्याकडे वीजच वीज. हो अहो ते एनरॉनच राहू द्या साहेब. आमची अवस्था म्हणजे अंधार गुडू पण तोंड खुडू काशी झालेली आहे. मेंटेनन्सचा खर्च आणि बॅटरी दोन्ही समस्या सोडवतो. ओके साहेब थँक्यू. आणि हो तुम्ही सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा. काय आता पोस्टाची इन्स्पेक्शन सुरू झाली आहेत. केंद्रातलं पथक सगळीकडे फिरतंय. ते प्रत्येक ठिकाणी जात आहेत आणि काटेकोर इन्स्पेक्शन्स करतायत. प्रत्येकाला संगणक जमतोय का, संगणकावर काम करणं जमतंय का याची पाहणी करतायत. आणि जर काही चूक सापडली तर त्याच्यावर लगेच तातडीनं कारवाई होती. दोन दिवसात तुमच्याकडे येऊ शकतात. असं कसं साहेब, मी पोस्ट विभाग प्रमुख आहे. संगणक विभाग प्रमुखांची जबाबदारी असते ना ती. नाही नाही ते तुमचं तुम्ही बघा. पण हे बघा जर काही कारवाई झाली ना तर ती संगणक प्रमुखांवर पण होणार आणि पोस्ट मास्टरवर पण होणार. कळलं. बाकी सांभाळा. शुभेच्छा तुम्हाला त्यासाठी. ठेवतो. हॅलो साहेब. हाय 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 हॅलो. काय झालं काय झालं गुळसकर. केंद्रातून माणसं येणार आहेत संगणकाचं इन्स्पेक्शन करायला. कधी येणार. दोन तीन दिवसात येतील. हो काय सांगताय काय. ऐकून घ्या. पण आता गडबड अशी झालेली आहे. बडोद्याला कोण गेलो होतं ट्रेनिंगला. माहीत नाही म्हणू नका. तुम्ही गेला होतात म्हणून महाजनींनी तुम्हाला संगणक विभाग प्रमुख केलंय. आता ही जबाबदारी तुमच्यावर पाहिजे की नाही. तुमच्यामुळे मी वडला चाललोय का नाही याचा माझा काय संबंध आहे. एक मिनिट. पण तुम्ही पोस्ट मास्टर आहात ना. ती जबाबदारी मी झटकत नाहीच आहे. माझी झंझावाती कारकीर्द करायचीच आहे पारगावची. पण संगणक विभाग प्रमुख तुम्ही आहेत. हो बरोबर आहे तुमचं. पण पोस्ट मास्टर म्हणून तुमचीही काही जबाबदारी आहे की नाही. नाही नाही संगणक विभाग प्रमुख म्हणून तुम्ही रॉकेल बाटल्या काय काय बोलायला बॅटरी फॅटरी काय हे डोक्याला ताप. मी माझं काम करतो ते. पण तुम्ही पोस्ट मास्टर आहात. संगणक विभाग प्रमुख तुम्ही आहात. पण पोस्ट मास्टर तुम्ही आहात ना. पोस्ट मास्टर आहात तुम्ही. थोडी तरी जबाबदारी घ्या. निरगुडकर शांत बसा. आपण वारंवार तेच बोलायला लागलो. आता मला या दोन तीन दिवसानंतरच टेन्शन यायला लागलं. काय करायचं. सावकार सावकार हे बघ
इतकं टेन्शन नाही घ्यायचं. अजून लहान आहेस तू, लग्न व्हायचंय, लेकरं बळवायचे, आनंदाच्या बातम्या आहेत तुझ्या. एवढा बीपी लो होस तर कशाला टेन्शन घेती. एक लक्षात ठेव अश्विनी, सर सलामत तो पगडी पाचास. बरोबर आहे साहेब तुमचं, पण मला ते काम जमलं नाही तर मला कामावरून काढून टाकतील, त्याचीच मला भीती वाटते. असं कामावरून काढून टाकणं म्हणजे काय गंमत आहे? असे कसे कामावरून काढून टाकतील, आपले पण काही हक्क असतात, आपले काही अधिकार असतात, कळलं का तुला? ते असं एकदम लाथाडू नाही शकत आपल्याला, लक्षात आलं? तुमचं म्हणणं बरोबर आहे निरगुडकर, पण शेवटी इन्स्पेक्शन तर इन्स्पेक्शन ना, एकदा का नकारात्मक शेरा मिळाला ना की संपलं सगळं. नाही नाही, तुम्ही एवढं नकारात्मक बोलत जाऊ नका राक्षे. कशाला तुम्ही ताण घेता, कशाला ताप घेता? महाजनी आहे ना त्याची सुतर फेनीन, ते मला ना ते डोक्यातच जातं त्याच्याकडे पाहिलं की. मला वाटलंच होतं हा माणूस आपला पाडवा काही गोड होऊ देत नाही. पाडवा कडू झाला तरी चालेल एक वेळ गुळसकर, पण त्यांच्या निगेटिव्ह शेरामुळे आपलं आयुष्य कडू नको व्हायला. तसं जर झालं ना त्यांच्या इतकी ओरडेल मला त्यांच्या. खरं सांगतो मला तर लई टेन्शन यायला लागली. मग आता म्हणजे आधीपासून परीक्षा म्हणलं ना मला टेन्शनच येत आहे. ती लेखी परीक्षेचं काय नाही वाटत मला, मी होतोय त्याच्यात पास. कोणती परीक्षेची वाट लागते हो, म्हणजे मला पाठ सगळं असते, आठवत सगळं असतं, येत सगळं असतं, पण तुम्ही आवाज चढवला ना मला नाही आठवत काय. ती महाजनी आवाज चढवते मी नापास होईन, काढत्याल मला. अरे जगू, तुम्ही जाण तोंडी परीक्षेला उभा तरी राहायचं, मी तर खिडकीतनंच पळून जायचं. स्कीम येते ना आपल्यासाठी. हा तसं जरा फॉर्म ला, मी तयारीला लागतो. राक्षे काय बोलताय तुम्ही, तिथे वडोदरा ट्रेनिंगला मला किती धीर द्यायचा आणि आता फळ काढताय. बरोबर आहे निर्गुणकर, पण तिथली परिस्थिती वेगळी होती, इथली परिस्थिती वेगळी आहे, अहो इथं काही सुचतच नाही. गंमतच आहे भैया इन्स्पेक्शनची. गुळसकर आता तुम्हीच मार्ग काढू शकता, काहीतरी सांगा. हो हो, ते बघा निर्गुणकर, तुम्ही संगणक प्रमुख असलात ना तरी गुळसकर आता तुम्ही नेतृत्व करा, आणि तुम्ही जे सांगाल ना ते आम्ही सगळे करू. मी जरी संगणक प्रमुख असलो आणि यावर मार्ग गुळसकर काढणार असते, माझी काय तुम्ही सांगा काय करा, सांग. नाही नाही, आपण अशी युक्ती करू ज्याच्यामुळे साप मरण पण काठी तुटणार नाही. तो महाजनी म्हणजे किंग कॉबरा आहे. गुळसकर बोला. निर्गुडकर या. एक महत्वाचं काम होतं. आता सर्व मुखाने हे आपण ठरवलेलं आहे की तुम्ही इन्स्पेक्शनची जबाबदारी घेणार आहात, पण आम्ही सुद्धा मदत करणार आहोत तुम्हाला. हां, कारण आपलं काम आहे हे आणि मी सुद्धा माझी तयारी केलेली आहे. काही टिप्पणी मी लिहून आणलेल्या आहेत. म्हणजे आपण कॉम्प्युटर सुरू केल्यावर साधारणतः कुठे कुठे अडकतो, काय काय प्रॉब्लेम आहेत हे मी लिहून आणलेले आहेत एकदा नजरेखालून. टिप्पण्या फुटण्या काही कामाच्या नसतात, ते पहा शाळेतल्या पोरांना परीक्षेत अभ्यासासाठी टिप्पण्या कामाला येतात. आयुष्याच्या परीक्षेत असली टिप्पणी फिटणी कामाला येत नाही, आयुष्याच्या परीक्षेत आयडिया कामाला येतात आणि त्याच्यावर माझा विचार चालू आहे. हो बरोबर आहे, पण एकदा हा बघा सत्य आहे. नमस्कार, पारगाव पोस्ट ऑफिस पोस्ट मास्टर दिनकर त्र्यंबक गुळसकर बोलतोय. आपण कोण? हो गुळसकर, मी शरद कुलकर्णी बोलतोय साजवड्यावरून. अरे शकू काय तुम्ही मला माझ्या तोंडावर शकू बोलताय गुळसकर? चुकून एक्साइटमेंट मध्ये तुमचा फोन अपेक्षित नव्हता ना, एकदम पचकन. कुलकर्णी साहेब आहेत. एक मिनिट जरा. हॅलो कुलकर्णी साहेब. हो हा, मी बोलतोय निर्गुडकर. निर्गुडकर अहो, खास तुमच्याशी बोलण्यासाठी तुम्ही फोन केलाय. हा माझ्याशी बोलायचं होतं का? तुमच्याशीच बोलायला फोन केला. होय माझ्याशी बोलायला नाही केला म्हणजे? नाही नाही तसं नाहीये, ते असं बघा गुळसकर रुसले हो. अरे बापरे रुसले का? नेहमीच आहे ते. त्यांना द्या. हो देतो देतो. नाही मला नको, तुम्हीच बोला. ह्या तुमच्याशी बोलताय. नाही नाही तुमच्याशी बोलायला केलाय ना फोन. असं नाही, पण तुम्हाला बोला ना, 2 मिनिटं तर बोला. तुमच्याशी काय बोलणार मी? अरे तुमच्याशी बोलू शकतात. नाही नाही ऐका ऐका अहो ऐका ऐका. हा सर, दोघांच्या मध्ये ठेवा फोन. मध्ये पकडा म्हणजे? दोघांच्या मध्ये ठेवा फोन. मध्ये पकडा का? एक मिनिट साहेब. साहेब म्हणतात या. हा हॅलो. हा ए बघा, मी अत्यंत महत्वाची गोष्ट सांगायला फोन केलाय. काय? अहो आमच्याकडे इन्स्पेक्शन साठी झोनलची टीम आली होती. हो अहो, खूप कडक इन्स्पेक्शन केले हो त्यांनी. खूप चुका झाल्यात आमच्याकडनं. खूप वाट लागली हो आमची. अहो आमच्याकडच्या लोकांना काही चालत नाही. बापरे, काय सांगताय काय तुम्ही? मग ऐका, मी फोन ह्याच्यासाठी केलाय की आमच्याकडे फार कडक इन्स्पेक्शन झालंय. अहो ती इन्स्पेक्शनची टीम आहे ना, अशी साध्या वेषात येते. आपल्याला वाटतं ग्राहकच आहेत, आपण नेहमी सारखं बोलतो. आणि मग ते चिडतात, म्हणतात असं बोलता तुम्ही लोकांची. आणि खूप
छापलो आम्हाला आणि त्याच्यात इन्स्पेक्शन केलं तर आम्हाला काहीच आलं नाही. आणि कोण होते कोणते साहेब? एक राजस्थानच्या बाई होत्या, एक पंजाबची होती आणि एक नागपूरचे होते. नागपूर म्हणजे महाजनी का? नाही महाजनी नाही. हे कोण? नशीब तुमचं. तो तर लय डोक्याचा माणूस आहे. निरगुडकर लाडके त्यांचे. एक मिनिट, मी लाडका वगैरे काय नाही आहे, नेहमी ते मला पकडत असतात. मग गाडीत कुणाला बसवत असतात ते सांगा ना. एकदा तुम्ही बसून बघा म्हणजे तुम्हाला कळेल. सगळे जबाबदारी देतात माहिती. अरे थांबा काय काय करताय? कशाला भांडताय? मी आता तुम्हाला महत्वाचं सांगतोय. इन्स्पेक्शन झाल्यानंतर आम्हाला त्यांनी सांगितलं तुम्हाला काहीच येत नाहीये. आता तुमच्यावर कारवाई होणार आहे. आता ज्यांना संगणक येत नाहीये त्यांच्या बदल्या करणार आहेत आणि ज्यांना संगणक येतोय त्यांना इथे पाठवणार आहे. म्हणजे बदली करणार डायरेक्ट? हो म्हणजे होणार आता बदल्या. पण मी तुम्हाला सावध करतोय. तुम्हाला बदल्या नको असतील, सस्पेन्शन नको असेल तर नीट काम करा. बाकी सासवणे कसं आहे? उन्हाळा खूप असेल ना साहेब तिकडे? काय कुल्फ्या नेऊन द्या का तिकडे त्यांना? बरं ते जाऊ दे. तो मी काय म्हणतोय ते लक्षात घ्या. इन्स्पेक्शनची नीट तयारी करा. हो साहेब. ठेवतो फोन. हो हा मी पण ठेवतो साहेब. महत्वाचं बोलताय तुम्ही. काय आता दुसरं लग्न केलं का आणखी पोर झाले का अशा चौकशा ते आपल्याला काय म्हणताय? इन्स्पेक्शन ना, त्याच्यावर आपण विचार करतोय. उन्हाळा पण वाढतो ना म्हणून बदली होणार आहे डायरेक्ट. उन्हाळा काय तुम्हाला गडचिरोली टाकलं तर माहितीये का किती तापमान असतं चंद्रपूरला? गणेशाच्या खाणी येत तिथं घामाच्या धारा दिवसा रात्री कधी असतात तिथे? हो नसतो विचारांनी सुद्धा हे होते. बोलताय कशाला तुम्ही? मंडळी ऐकलं का नाही तुम्ही? आमच्या पोस्टात केंद्रीय पथक येणार आहे. ते आल्यावर काय होईल? आम्हाला काम जमल ना. आणि जर नाही जमलं तर काय ऍक्शन घेतील आमच्यावर? आमच्या सगळ्यांच्या बदल्या केल्या तर? मी तर अजून परमनंट पण नाही. त्याच्या आधीच मला कामावून काढून टाकलं तर? बाबू तिकडे तो पापडाचा बिझनेस आहेच चालू. त्याचं काय होणार बघूया उद्याच्या भागात. मंडळी तुम्हाला पोस्टाची ही गोष्ट माहिती? 9 ऑक्टोबर हा दिवस जागतिक टपाल दिवस म्हणून पाळला जातो आणि 10 ऑक्टोबर हा दिवस भारतीय टपाल दिन म्हणून पाळला जातो. भारतीय पोस्ट खातं रात्रंदिवस लोकांच्या सेवेसाठी तत्पर असतं आणि म्हणूनच 1959 साली आपल्या पोस्ट खात्यानं अहर्निशम सेवामहे हे आपलं ब्रीद वाक्य ठरवलं.